नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तीन ट्रक एकमेकांवर आढळले, राष्ट्रीय महामार्गावरील फुलमोगरा येथील घटना। राष्ट्रीय महामार्गावरील फुलमोगरा येथे तीन ट्रक एकमेकांवर आढळले असून यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या अपघाताने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला। भंडारा तालुक्यातील फुलमोगरा येथे भंडारा बायपास मार्गाचे काम सुरू आहे, यामुळे नागपूरकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे। या मार्गावर एकच रस्ता सुरू असल्याने रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना दिसत आहे। दरम्यान या अपघातात तीन ट्रक एकमेकांवर आढळल्याने कोणतीच जीवितहानी झाली नाही। अपघाताची माहिती जवाहर नगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघात झालेले ट्रक रस्त्याच्या कडेला उभे करून वाहतूक सुरळीत केली। या अपघातामुळे जवळपास 2 तास राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प पाहायला मिळाली।